इतका वेळ झाला, गाडी तर कवाच आली. अगं गाडी चुकली, रिक्षाने आलो मग. अरे 10 वर्षांनी आलायस, किती बारीक झालायस बघ. तिथं तुझ्या हात कोण देणार नव्हतं ना. काय आणि आई, गावात कसला उत्सव आहे का? अरे त्या गण्याच्या पोरीचं लगीन आहे. काय झालं, जेव की? म्हणजे हे सगळं अजून चालू आहे तर? अरे आपली परंपरा आहे ती. अगं परंपरेच्या नावाखाली अंधश्रद्धा आहे, नाही खायचं मला ते. अरे जेवण तर घे की. हे घे पैसे, मुलीच्या लग्नाला कामाला येतील. वाईट वाटतं बघा हे समजा करताना, तर काय करणार. तुमच्या गावाच्या भल्यासाठी जीवावर दगोट ठेवून समजा करावं लागतंय. परंपराच आहे, निभवावीच लागणार. पोरीला वैद्याला दाखवून घे, काय बी मदत लागली ना सरळ इकडे ये आपल्याकडं, जरा बी संकोच करायचं नाही. हा तुमची गावाची अशीच माझ्याकडून सेवा घडो अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो. या तुम्ही उठ पोरी, उठ. काय बी झालं तरी माझ्या पोरी संग असं होऊ द्यायची नाही मी. म्हणजे पोर अशीच घरात बसून राहून दे. बा आहेस नव, काय बी कसं वाटत नाही तुला? मग काय करू, जीव देऊ? चालल चालल. काय चालल, ए काय चालल? माधू काका. कोण आहे रे? अरे मी आहे. कोण रे तू? मी मंगेश. मंगेश, आहा संतुरा मशाचा पोरगा ना हो तू. लय मोठा झालास की. चिंगे आणि काकी हाय घरात आहे, बोलतो की. ए चिंगे जरा बाहेर आहे की. आले. अरे चिंगे, मी मुंबईला गेलो तेव्हा एवढीशी होती. शाळेत जाते की नाही? साला बंद केली तिची. का? लगीन ठरलंय तिचं, पुढच्या आठवड्यात आलं दे. बरं झालं तू आलास ते. कुठं माझं नशीब फुटलं आणि लगीन करून इथं या गावात आली. तू गप राखी जरा. तू गप बस आणि बडव जाऊन त्या पाटलाच्या दाराशी ढोल. काका मी काय म्हणतो, गाववाले ही प्रथा बंद का नाही करत? लग्नाच्या आदल्या रात्री आपली पोर पाटलाच्या स्वाधीन करणं हे आपल्याला योग्य वाटतं का? कंचा आई बापाला आवडेल, पण गावाच्या रीती भातामोर काय करणार? अन पाटलाशी वैर कोण धरणार? पण मी काय म्हणतो, ही प्रथा बंद व्हावी असं तुम्हाला वाटतं ना? आता उघड की तोंड. गावात असं एक घर नसल
की हे समजा बंद व्हावं असं वाटत नसत. ठीक आहे, येतो मी. भाव भाव चिंगे भाव चिंगे नको काळजी करू. माझ्या गावातल्या कुठल्याच माझ्या बहिणी बरोबर मी असं काही होऊ देणार नाही. नको काळजी करूस, जा घरला जा. तुम्ही सगळे माझ्यापेक्षा वयाने अनुभवाने मोठे आहात, पण आज जे काही गावात चाललंय ते चुकीचं आहे असं तुम्हाला नाही का वाटत? तुम्ही सगळे नेहमी देवाची पूजा अर्चा करता, नियमित कोंबड्याचा बकऱ्याचा बळी देता, तरी गावातली लहान मुलं मरतात, गरोदर बायका दगावतात का? याचा कधी विचार करावा असा नाही वाटला तुम्हाला? याला कारण आहे तुमची अंधश्रद्धा. तुम्हाला डॉक्टरांकडे जायला नको, तुम्हाला ते भोंदू बाबा हवेत. अरे या पाटलाने अशाच एखाद्या भोंदू बाबाच्या संगनमताने मुलगी शुद्धीकरणाची प्रथा सुरू केली का? तर तुम्ही शूद्र आहात. मुलीला लग्नाआधी पाटलाकडून शुद्ध करून घेतली नाही तर गावावर संकट येतील, लग्न करणाऱ्या मुलावर संकट येतील, प्रकोप होईल. अरे कोण आपल्या पोटच्या गोळ्याला एका रात्रीसाठी दुसऱ्याच्या स्वाधीन करत? हा पाटील तुमच्या अडाणीपणाचा फायदा घेतोय. देवाचा प्रकोप होतो, संकट येतात. अरे अंधश्रद्धा आहेत रे ह्या सगळ्या. आणि हे सगळं जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत हा पाटील तुमचं असंच शोषण करत राहील. मला सांगा ही प्रथा बंद करण्यासाठी कोण कोण माझ्या सोबत आहेत? अरे मी काहीतरी विचारतोय तुम्हाला, ही प्रथा बंद होण्यासाठी कोण कोण तयार आहेत? अरे पोरगा काहीतरी सांगतोय, मला तर वाटतं ही प्रथा बंद व्हायला पाहिजे. होय मला बी वाटत. तुला वाटणारच र, आज तुझ्या पुरीचं लगीन आहे ना. अरे पण माझ्या पुरीचं लगीन होत तवा नाही कुणाला शानपाना सुचला. अरे गण्या तवाची बात येग होती, आताची येग आहे. तू आमच्या सोबत आहे की नाही एवढं सांग. तू गप रे गप तू. वय वय आम्ही आहोत. हा वय वय आम्ही आहोत. तर आपण समजत ना मंग्याच्या बरोबर राहू आहोत की नाही? यकुलती एक पुरगे आपले. आता शिक्षण नाही झालं एवढं. हा प्रकारातली समधी काम एकदम चोख करते बर का. काय हो मुलगी कुठे? काय पोरगी बघायची म्हणता? काय तुम्ही इकडे बघा. अहो टिकटॉक कॉपी एकदम बघायचं कामच नाही. मग स्वरीक पक्की समजायची. अहो ते देणे घेण्याचं काय ते बघा. हो वा प
पाटील आहेत का? संतू रामोशीचा पोरगा आलाय म्हणून सांग. काय हो पाहुणं, काय देणार घेणार ते बोलून टाका की एकदा. नाही लय बेस, मग कधी सुपारी फोडायची? पाटील मग घ्या. थांबव. या तुम्ही, पुढच्याच आठवड्यात बार उडवून टाकू आपण. काय र मंगे आलाय? ठीक आहे, या तुम्ही. राम राम पाटील. मंग्या मंग्या ना रे तू. कशाला बोलवलं? अरे म्हणत्यात माणसानं हातरून बघून पाय पसरावा. आलायस गावात, राहा चार दिवस सुखानं आनंदानं आणि जा परत मुंबईला. बघ इकडं तिकडं ना खुपसू नगास. म्हणजे धमकी आहे तर धमकी. कंच्या जाती जरा तू. अरे आईस कोण? कोण आहेस तू? मंगी सारखा चिरडून टाकेन, धमकीची गरज काय तुला? अडियो, याच्या आधी बी तुमच्या आया बहिणी आमची सेवा करीत होत्या, अन याच्या पुढं बी करीत राहणार. वेळ नाही करणार, नाही करणार तुमची सेवा. आणि कसं आहे पाटील, मुंगी जेव्हा कानात शिरते ना तेव्हा ती बलाढ्य हत्तीला पण लोळवते. आणि एक सांगतो पाटील, आजपासून खालच्या जातीची कुठची पोरगी तुमच्या वाड्याची पायरी चढणार नाही. स्वीकारलं, स्वीकारलं तुझं चॅलेंज. लय वर्षानं कुणीतरी पाटलाला चॅलेंज केलं या.
अजूनही तुमचे डोळे उघडत नाहीत ना? आलास, बरं झालं. आई भैरी देवीला नवस करून आणि 10 कोस अनवाणी पायी चालून सुभानरावांना एक पुत्ररत्न प्राप्त झालं, तो म्हणजे तू, सर्जेराव सुभानराव पाटील. हे तर आमच्या गावातलं शेंबड पोर बी सांगल की. पण शेंबड पोर हे सांगणार नाही की पाटील पायळू आहे आणि पाटलाला कडक मंगळ देखील आहे. शांत व्हा, शांत व्हा. बाबा काहीतरी महत्वाचं सांगतायत, बोला बाबा. संकट, घोर संकट, घोर संकट येणार आहे या गावावर. अरे तुझं काय डोकं बिकं फिरलंय का रे बाबा? म्हणजे म्हणजे आम्ही झूठ बोलतोय तर ठीक आहे, निघतो आम्ही. बाबा तुम्ही बसा. पाटील, आज बाबांच्या मुळेच माझी पोर जीती आहे. वय वय पाटील, बाबामुळेच माझा पोरगा वाचला. पाटील, मला वाटतं तुम्ही बाबांची माफी मागावी. परमानंद महाराज की जय. परमानंद महाराज की जय. बोला बाबा, कसलं संकट येणार आहे गावावर? गावात आहे त्याहून जास्त दुष्काळ पडेल, महामारी पसरेल, सगळं पाणी पाणी होईल या गावात, दुष्काळ पडेल, दुष्काळ. मग यावर काही उपाय नाही का बाबा? उपाय आहे ना. येत्या काही दिवसातच पाटलाच्या मुलीचं लग्न आहे. मग हळदीच्या रात्री गावातील इतर मुली ज्याप्रमाणे पाटलाच्या वाड्यावर एक रात्र घालवतात, त्याचप्रमाणे पाटलाच्या मुलीला देखील आदिवासींच्या म्होरक्यासोबत एक रात्र घालवावी लागेल. आणि त्या दरम्यान पाटलाला देखील गळ्यात ढोल अडकवून आदिवासीच्या म्होरक्याच्या घरासमोर उभं राहावं लागेल. ए सोंगड्या, मान्य मोठा घास घेतोयस, त्याच नव्हतं करून टाकेन. सगळा तुझाच बनावय हे न कळण्या इतका लहान मी बी नाही. शांत व्हा पाटील, गाव बघतय, माहितीये ना जमावानं मारल्याची फौजदारी नोंद होत नाही. मान्य आहे बाबा, गावाची सेवा म्हणजेच ईश्वर सेवा समजतात पाटील. जय भोलेनाथ. गावाच्या भल्यासाठी पाटील समद करतील. बोला परमानंद महाराज की जय. परमानंद महाराज की जय. परमानंद महाराज की जय. थँक्स, तुमची खूप मदत झाली. अरे, एक चुकीची प्रथा बंद करण्याची संधीच तू मला दिलीस, त्यात मदत कसली. थँक्स अगेन. अरे ठीक आहे. आणि मुंबईला आल्यावर भेट. नक्की. ओके या. चल या. बाय. थँक्स अगेन. वेलकम.